मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चाकरमानी कोकणात निघालेत, मात्र त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रत्नागिरीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी घाटात बंगला येथे तपासणी नाका सुरू केलाय. त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची कागदपत्रे तपासली जात आहेत. ज्या वाहनांकडे पास नाहीत त्यांना परत पाठवले जात आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या व्यक्तींची थर्मल स्क्रीनिंगद्वारे आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळे या तपासणी नाक्यावर मोठी गर्दी होतीये. उन्हातानातून हे लोक उभे आहेत. यात सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळलं जात नसल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी गर्दीवर नियंत्रण नसल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश पिसाटसह ब्युरो रिपोर्ट.